18 ऑगस्ट पर्यंत तयार होणारे ग्रहमान काही राशींना लाभच लाभ मिळवून देणार आहे, तर काही राशींना त्याचा थोडा ताप सुद्धा होणार आहे. पण मग कोणत्या राशींना लाभ होणार आहे आणि कोणत्या राशींना थोडासा त्रास होऊ शकतो, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. सुरुवात करूया मेष राशीपासून. व्यावसायिक जीवनावर मेष राशीचा मोठा परिणाम या ग्रहमानाचा दिसून येऊ शकतो. करिअरमध्ये अनावश्यक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पैशाच्या बाबतीत सावध राहण्याचा सल्ला मेष राशीच्या लोकांना दिला जातोय. कोणाशीही जपून व्यवहार करावे. प्रेमाच्या बाबतीत सुद्धा फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कुटुंबातील संबंधही बिघडू शकतात, त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना सावधगिरीने टाकावं. वृषभ राशीवर या ग्रहमानाचा निश्चितच शुभ प्रभाव राहील, पण तरीही आर्थिक बाबतीत मात्र सावध राहण्याची गरज यांना सुद्धा आहे. पैसे बचतीवर भर द्यावा, कालांतराने आर्थिक संकट दूर होऊ शकेल. कौटुंबिक जीवनात आनंद असेल. वडिलांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक चांगले होतील. करिअरच्या बाबतीत तुम्हाला नव्या संधी मिळतील. मिथुन रास. अनेक चढ उतार येऊ शकतात तुमच्या आयुष्यात. करिअर आणि लव्ह लाईफ या दोन्हींसाठी हा काळ फारसा अनुकूल दिसत नाही. आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर हा काळ गुंतवणुकीसाठी फारसा चांगला नाही. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि कोणाच्याही समोर आपल्या भावना व्यक्त करताना सावधगिरी बाळगावी. कर्करास. कर्क राशीच्या जीवनामध्ये नक्कीच या बदलत्या ग्रहमानाचा प्रभाव शुभ असेल. आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील. व्यक्तिमत्व अधिक सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदाच होईल. आर्थिक लाभामुळे कोषवृद्धी वाढेल. योजना यशस्वी होतील. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील. कौटुंबिक बाबींमध्ये मात्र चढ उतार पहावे लागतील. सिंहरास. सिंह राशीतील जे व्यावसायिक आहेत त्यांचं जीवन सुधारेल. खर्च वाढेल आणि उत्पन्नही वाढेल. भावंडांचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. कोणत्याही स्पर्धेत भाग घेतलात तर त्यात यश मिळेल. खूप धावपळही करावी लागू शकते. आरोग्याची विशेष काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. कन्या रास. वैयक्तिक जीवनात समस्या वाढू शकतात. नातेवाईकांशी एखाद्या गोष्टीवरनं वादसुद्धा होऊ शकतो, त्यामुळे अर्थात जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवण्याची गरज आहे. आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. करिअरमध्ये अनेक चढउतार येऊ शकतात. आर्थिक बाबतीत हा काळ फारसा अनुकूल नाहीच. कुटुंबातील काही जवळच्या लोकांची संबंधही प्रभावित होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात काही अडथळे येऊ शकतात. वैवाहिक जीवनातही छोट्या मोठ्या अडचणी येतीलच, त्यामुळे कन्या राशीने थोडं सावध राहायचं आहे. तुळरास. तुळ राशीच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. करिअरमध्ये अनेक प्रकारचे प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतील. कोणतंही काम करावं असं वाटणार नाही. विनाकारण समस्या उद्भवू शकतात. नातेसंबंधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. वृश्चिक रास. वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मात्र पूर्वीपेक्षा चांगली होईल. कमाईतील काही बचत तुम्ही सुरू कराल. भौतिक सुखसुविधा वाढतील. प्रेम आणि आकर्षणाकडे वाटचाल कराल. चांगला जोडीदार मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल. जोडीदाराला भेटवस्तू देण्याबाबत विचार करू शकता. धनुरास. धनुराशीच्या लोकांचं नुकसान शत्रूंकडून होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शत्रूंकडून सावध राहा. ऑफिसमधील सहकारी काही कारस्थानही करू शकतात, त्यामुळे तिथेही सावध राहण्याची गरज आहे. पैशाची चणचण जाणवू शकते. काही महत्त्वाची कामंही अडकू शकतात. इच्छा पूर्ण न झाल्याने मनात निराशेची भावना वाढू शकते. कुटुंब आणि सासरच्यांशी संबंध बिघडू शकतात, त्यामुळे विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिला जातोय. आता वळूया मकर राशीकडे. मकर राशीच्या जीवनातील काही समस्या वाढू शकतात. जोडीदारासोबतच्या नात्यात काही समस्या दिसून येतील, त्यामुळे थोडी अशांतता राहील. कुंभरास. कुंभ राशीच्या व्यक्तींना भरपूर धावपळ या दिवसांमध्ये करावी लागेल, कारण घरात कुणीतरी आजारी पडू शकतं आणि त्यासाठी थोडा खर्चही होऊ शकतो. पण कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. मीन रास. मीन राशीला काही नवीन आव्हानांना सामोरं जावं लागेल, त्यामुळे मानसिक तणावही जाणवेल. जे उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील होते त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये काही अडथळे येऊ शकतात. सध्या तरी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जातोय. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.